você fala assim, ela sabe, matando as crianças, na cara da sua, buscando as suas crianças, todas as suas crianças com a cara, todas as suas crianças, ela sabe, acha que ela é a criança, mas também as duas, a mim, que a dona trabalha com a sua criança, que a dona trabalha com a sua criança, ela sabe, até a sua criança, das suas crianças, com a cara da sua. Quando a dona trabalha com a sua criança, ela vai ter que fazer a sua criança, e a dona
माला 10 15 आणि 20 चा दशावी आपण पाहायला अवयव पद्धती आहे.
त्यानंतर वायफळ सोबत मोठ्या खातांचा आहे चार, म्हणून वायफळ खातांचा चार आणि झेडचा मोठ्या मोठ्या खातांचा आहे तीन, म्हणून एक्सचा घातांक तीन, वायचा घातांक चार आणि झेडचा घातांक तीन. ही संख्या या दिलेल्या संख्यांचा लसावी आहे. आपण जर त्याच घातांकी संख्याचा लसावी सूत्राप्रमाणे काढला तर काय येणार आहे घातांकी संख्यांचा लसावी बरोबर सूत्राप्रमाणे सोडवलं तर काय येणार आहे घातांकी संख्यांच्या लसावी बरोबर मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव गुणिले सामायिक अवयव. यामध्ये या उदाहरणात सगळे सामायिक अवयव आहेत. म्हणून आपण पहिले घेतलं एक्स वाय झेड हे मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव आणि त्यामध्ये असामायिक अवयव आहे. म्हणून या उदाहरणात एक्स घणा वायचा घातांक चार आणि झेड घणा हे या घातांकी संख्येचा लसावी आहे. त्याचबरोबर आपण दुसरं उदाहरण घेऊ. आपण पहिल्या पद्धतीने काढलं तर काय करतो मोठ्या मोठ्या घातांक असणार चल. तर आपण एक्स वाय आणि यामध्ये एक्सचा घातांक सर्वात मोठा घातांक तीन, वायचा सर्वात मोठा घातांक फाय आणि यम यमचा घातांक तीन आणि तेचा के हा काय असामायिक अवयव. जर पहिल्या पद्धतीने सोडवलं तर त्याच पद्धतीने हा नसामीकडे दिवसा उपयोग केला तर जी उत्तर त्या पद्धतीने असे नाही मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव एक्स वाय यम हे दोन सामायिक अवयव आहेत. एक्स वाय यम हे तीन सामायिक अवयव आहेत आणि के हा असामायिक अवयव आहे. म्हणून या उदाहरणात एक्सचा घातांक तीन, वाय यमचा घातांक तीन आणि या दोन घातांची संख्या आहे. आता आपण काही दुसरा दोन क्रमवार संख्यांचा लसावी 90 आहे तर त्या दोन संख्या
कोणत्या या उदाहरणामध्ये दर्शवली गेले आपल्याला नव्वद आहे. नव्वद आपल्याला करायचे त्या दोन क्रमांक आहे संख्या. ही उदाहरण सोडवून आली आपण जर नव्वद या नव्वदच्या नव्वद संख्येच्या आसपास असणारी पूर्ण वर्ग संख्या तर असेल कोणती तर नव्वदच्या आसपासची पूर्ण वर्ग संख्या आहे 81. मग जर आपण या संख्येचं वर्गमूळ घेतलं तर येथे 81 वर्गमूळ 9. म्हणून ही पहिली संख्या असणार आहे 9. आपल्याला सांगितले दोन क्रमवार संख्यांचा लसावे. आपल्याला पहिली संख्या भेटली 9 तर दुसरी संख्या असणार आहे 9 च्या पुढील संख्या 10. म्हणून 9 आणि 10 9 आणि 10 या दोन क्रमवार संख्यांचा लसावे 90 आहे. किंवा हेच उदाहरण जर आपण या 90 मधून जर ही वर्ग संख्या वजा केली तर उत्तर येणार आहे 90 वजा 81 पहिली संख्या असणार आहे 9 आणि दुसरी संख्या असणार आहे 10. म्हणून त्या दोन क्रमवार संख्या 9 आणि 10. तर सुद्धा जर दोन क्रमवार संख्या असावी 110 आहे 110 आहे तर त्या नऊ संख्या कोणत्या. पण 110 च्या जवळची वर्ग संख्या आहे 100. मग इथे किती 100 जर या 100 चं वर्गमूळ घेतलं तर येते 10. मग आपल्याला पहिली संख्या भेटली 10 आणि आपल्याला माहिती दोन क्रमवार संख्या म्हणून 10 च्या पुढची संख्या येणार आहे 11. 10 आणि 11 या दोन संख्या असणार आहे त्या दोन संख्यांचा असणार आहे 110. या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. पुढचं उदाहरण दोन क्रमवार समसंख्यांचा लसावे. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावे दोन क्रमवार समसंख्यांचा लसावे 84 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या. जसं आपण पाहिलं क्रमवार संख्या यामध्ये फक्त काय आहे या उदाहरणाबद्दल आहे समसंख्या क्रमवार समसंख्या. हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय तर पहिलं काय होणार आपण लसावे दिलेले आहे 84 यामध्ये लसावे आहे 84. तर पहिलं आपण या 84 ची दुप्पट करू म्हणून 84 गुणिले 2 बरोबर येणार आहे 7 गुणिले 8 आणि 8 गुणिले 16 168 या संख्येची दुप्पट आणि 168 त्यामध्ये आपण 168 मध्ये 1 मिळवला 168 मध्ये 1 मिळवला तर उत्तर येते 179 आणि या 179 चं वर्गमूळ आहे 13. मग आपल्याला 13 पण ही 13 संख्या काय विषम संख्या. आपल्याला करायचं दोन क्रमवार सम संख्या. मग आपल्याला जी पहिली संख्या कोणती 13 आपल्याला पाहिजे सम संख्या. 13 ची पहिली संख्या 12 आणि 13 ची नंतरची संख्या 14 या दोन संख्या 12 आणि 14 या दोन क्रमवार सम संख्या आहेत आणि 12 आणि 14 चा लसावे 84 आहे. त्या पद्धतीने आपण दोन क्रमवार समसंख्यांचा लसावे काढू शकतो. पहिला पहिला दोन क्रमवार संख्या आणि यामध्ये आहे दोन क्रमवार आता पुढचं उदाहरण पाहू. जर एक्स ही मूळ संख्या असेल
तर एक्स आणि एक्स अधिक एक का नसावी लसावी उदाहरण आहे तीन घंटा अनुक्रमे उदाहरण आहे तीन घंटा अनुक्रमे 12, 15, 18 मिनिटाच्या अंतराने वाजतात तर तिन्ही घंटा एकत्रितरित्या सकाळी 8 वाजता वाजल्या असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील यामध्ये सांगितले आपल्याला या उदाहरणात सांगितले 8 वाजता वाजल्यानंतर पुन्हा किती वाजता वाजतील म्हणून आपल्याला या 8 नंतरची पहिली वेळ घ्यायची म्हणून आपल्याला या उदाहरणात आपल्याला या तिन्ही संख्यांचा प्लस करायचा आहे मग आपण 12, 15, 18 या संख्यांचा प्लस काढू पहिले आपण 12, 15, 18 प्लस येतोय पहिले काढून घेऊ तीन, 3, 12, 15, 18 नंतर
आपला पहिला शब्दामध्ये दोन संख्यांचे गुणोत्तर पाच आणि सात आहेत, त्यानुसार 315 आहेत, तर त्या संख्यांचा गुणाकार किती? यामध्ये आपल्याला पहिला करायचे त्या दोन संख्या आणि नंतर करायचे त्या दोन संख्यांचा गुणाकार. आपल्याला यामध्ये काय सांगितलंय, पहिल्या दोन संख्या त्या दोन संख्यांचे गुणोत्तर दिले आहे. आपण त्या दोन संख्या मानणार आहे, पहिली संख्या मानू 5 1, दुसरी संख्या त्या दोन संख्यांचा किती आहे? 315. आपण पहिलं पाहिलंय दोन विषम संख्या, दोन विषम संख्यांचा लसा असतोय त्या दोन संख्यांचा गुणाकार. या दोन संख्यांचा लसावे, पण यामध्ये उदाहरण काय सांगितले, लसावे बरोबर 315. आपल्याला करायचंय या दोन संख्या म्हणून 315 आपल्याला सांगायचे 315 आणि हे
first piece. It is a five piece of the first piece. First piece, थोडक्या लहानात लहान संख्येला बाराने घातले असतात बाकी पाच उरते सोळाने घातले असतात बाकी नऊ उरते आणि अठराने घातले असतात बाकी अकरा उरते. या प्रकारच्या उदाहरणात आपल्याला त्या संख्यांचा दशांश जर दशांश पद्धतीने सोडवलं तर आपल्याला उदाहरण सोडवते. मग यामध्ये पहिलं काय करायचंय सुरुवातीला प्रत्येक संख्येतून आपल्याला जी बाकी आहे ती बाकी वजा करायची. पहिलं सांगितले बाराने भागले असता बाकी पाच होते म्हणून बारा वजा पाच बरोबर येते सात. नंतर सोळाने भागले असता बाकी नऊ उरते सोळा वजा नऊ उत्तर येते सात. नंतर अठराने भागले असता बाकी अकरा उरते अठरा वजा अकरा बरोबर पाच. इथे जेव्हा आपण या तीनही संख्या आपल्याला काय दिले तीन संख्या दिले या तीनही संख्येमध्ये जेव्हा आपण त्याची वजाबाकी करतोय तेव्हा त्या तीनही वजाबाकी एकच संख्या आली पाहिजे ती असेल ती. जर या संख्येमध्ये जेव्हा आपण वजाबाकी करतोय तेव्हा जर एखादी संख्या चुकली तर आपल्याला त्यामध्ये हे उत्तर चुकलं किंवा आपलं काहीतरी चुकलं असं असेल त्यामध्ये सगळ्यांची बाकी आहे त्या बाकी जर वजा केली तर आपल्याला वजाबाकी भेटते सात. ही सात संख्या म्हणजे संख्या दिल्या जाते बारा सोळा आणि अठरा
या 12 16 18 चा परिणाम पहिला प्लस चा विचारायचा आहे 12 16 आणि 18 या तीन संख्यांचा लसा विचारायचा तर आपल्याला त्या तीन संख्यांचा लसा विचारणार आहे 144 आपण हा लसा मी अवयव पद्धतीने काढू शकतो किंवा भागाकार पद्धतीने बारा सोळा अठरा सदस्य 144 या पद्धतीने आपल्याला आपण त्याचा लक्ष मी काढला तर मिळेल आहे 144 आपल्याला काढायचं आहे आपल्याला ती संख्या काढायची आहे कोणत्या लहान अक्षरांच्या संख्येला 12 ने भागले असतात आपल्याला काढायची लहान लहान संख्या करायची असेल तर आपल्याला लसावी वजा वजा बाकी संख्या ही जी वजा बाकी संख्या आहे ती या लसावीतून वजा केली तर आपल्याला भेटणार आहे लहान लहान संख्या संख्या
Kemudian terkait dengan tahan segera. Harap yang segera kecil, ini apa yang harus kami itu sudah pilih. Lalu saya ini exit sebagai guys. Bisa, bisa bagi ini yang pilih ini sendiri. Sar, mau exit sebagai guys sudah. Sar, terangkan dengan harapan segera kare, exit sudah pilih. Ya, sekarang yang berchance, putar. आपला घटक संपला एवढं एवढं सुद्धा नव्हते आता हा घटक संपला थँक्यू